नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे शेंगदाण्याचे व गुळाचे लाडू। हे लाडू उपवासाला किंवा इतर वेळी हे लाडू आपण खाऊ शकतो। आपण इथे एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊन ते मंद गॅसवर लालसर व खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मंद गॅसवर छान असे भाजले जातात। गॅस जर मोठा ठेवला तर शेंगदाणे वरून वरून लगेच भाजतात व आतून भाजायचे राहतात, म्हणून आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। गुळ व शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने आपले हिमोग्लोबिन वाढते, तसेच याचे अजून काही फायदे आहेत ते पुढील प्रमाणे। एक, गुळ व शेंगदाण्यांमध्ये आयनचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपले ब्लड सर्क्युलेशन चांगले होते। दोन, आपले हृदयाचे आजार कमी होण्यास मदत होते। तीन, कॅल्शियम आणि प्रोटीन रिच असल्यामुळे दातांना व हाडांना मजबूती मिळते। चार, ही आपली ऍसिडिटी कमी करण्यास मदत होते। पाच, हे आपले बीपी, शुगर व ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात। 8 ते 10 मिनिटांनंतर हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत। आपण याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढणार आहोत। 8 ते 10 मिनिटांनंतर शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत। इथे मी शेंगदाण्याची साल काढून नाही घेतली आहे, कारण शेंगदाण्यांच्या सालीमध्ये शेंगदाण्यांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट असतात जे आपली इम्युनिटी वाढवतात, म्हणून साली नाही काढल्या आहेत। तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही साली काढूनही शेंगदाणे घेऊ शकता। इथे एक वाटी शेंगदाणे व एक वाटी गुळ घेतलेला आहे। तुम्हाला जर 1/2 किलो शेंगदाण्याचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही 1/2 किलो शेंगदाणे व 1/2 किलो गुळ घेऊ शकता। समप्रमाणात गुळ आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, थोडासा गुळ, त्याच्यानंतर पुन्हा शेंगदाणे, गुळ व वरून थोडेसे शेंगदाणे, असे केल्यामुळे गुळ शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो व मिक्सरच्या भांड्यालाही चिकटत नाही। आता गुळ शेंगदाण्याचे लाडू चिकट होऊ नये म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत। गुळ शेंगदाणे बारीक करतेवेळी बटन चालू बंद करत गुळ व शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत। किंवा तुमच्या मिक्सरच्या मिक्सरला व्हीप ऑप्शन असेल तर तुम्ही बारीक करतेवेळी तो ऑप्शन वापरू शकता। मिश्रण थोडस रवाळ असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना तोंडामध्ये चिकटत नाही। हे मिश्रण सध्या मोकळे असे वाटत आहे, तरी लाडू वळताना शेंगदाण्यातील नॅचरल ऑइल व गुळातील चिकटपणा यामुळे लाडू सहज वळता येतात। अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत। छान असा लाडू वळून तयार झालेला आहे। यामध्ये तुम्ही तूप घातलेलं नाही तरी सुद्धा लाडूला छान अशी चमक आलेली आहे, ती शेंगदाण्यांमधील नॅचरल ऑइलमुळे। अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत। इथे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। मी इथे एक लाडू फोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लाडू दाणेदार व मऊसूद असे झालेले आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।